आरोग्य सौंदर्य प्रसाधने आणि शेतीसाठी लागणाऱ्या उत्पादनांचं विश्वसनीय नाव मोदी केअर। कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा मोदी केअरच्या प्रोटीन व्हिटॅमिन तसेच इम्युनिटी वाढवणाऱ्या औषधांसोबत। आमच्याकडे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, शेतीसाठी लागणारे बियाणे, फवारणीचे औषधे हे सर्व एकाच छताखाली उपलब्ध। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत। राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरीही तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वारकऱ्याच्या आरोग्याचा विचार आपल्याला करणे आवश्यक आहे। वारकरी संप्रदायातील मान्यवरांची मते आज जाणून घेण्यात आली आहेत। वेळप्रसंगी अधिक चर्चा करून आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली। पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून पालखी सोहळ्याबाबत त्यांची मते जाणून घेतली। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह पंढरपूरच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे। या वारीला शेकडो वर्षाची परंपरा आहे, मात्र राज्यात कोरोनाचे संकट आहे। कोरोना सोबतच म्युकर मायकोसिसचे रुग्णही वाढत आहेत, त्यामुळे अशा स्थितीत अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 25 वर्षापासून आपण सर्व धार्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरे केले आहेत। आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी आपण सर्वांनी मांडलेली भूमिका मंत्रिमंडळाच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येईल। मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येईल। गेल्या वर्षी राज्य सरकारच्या आव्हानाला वारकरी संप्रदायाने चांगला प्रतिसाद दिला होता, ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी संवाद साधला। यावेळी संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली। यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते।